पक्ष नेतृत्वाशी विरोधी भूमिका घेऊन आणि त्यांच्याच विश्वासू नेत्याला हाताशी धरून दादा म्हणजे अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली आणि आगामी काळात भाजपशी संसार करण्याचं ठरवलं. 2 जुलै रोजी शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अचानक उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांच्याबरोबर आणखी 8 मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. शपथ घेऊन 12 दिवस उरटले तरी खातेवाटपाचं कोडं काही सुटत नव्हतं. पण अखेर शुक्रवारी खातेवाटपाला मुहूर्त मिळाला. अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना सगळी वजनदार खाती मिळाली. शिंदे गटातील मंत्री आमदारांच्या विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलं. ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात सत्तेची माळ घातली त्याच शिंदेना आता फडणवीस आणि पवार या जोडगोळीने एकाकी पाडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शिंदे गटाचा प्रचंड विरोध असताना अजितदादांना अर्थमंत्री पद दिल्यामुळे आगामी काळात याचे पडसाद कसे निर्माण होतात हे पाहणे महत्त्वाचे आहेच. शिवाय मुख्यमंत्र्यांना डावलून दादांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या का दिल्या याची काय कारणे आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे. आपण पाहताय बोलबिंदास. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारचा खातेवाटपाचा तिढा अखेर शुक्रवारी म्हणजे आज सुटला. त्यात अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे घेतल्याच, पण शिंदे गटाची कृषी आणि अन्न औषध प्रशासन ही 2 महत्त्वाची खातीही आपल्या खिशात घातली. यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता वाढली. राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी सायंकाळी खातेवाटप जारी केले. त्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या गटातील अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात टाकण्यात आलं. याशिवाय कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन हे महत्त्वाचं खातंही अजित पवारांच्या गटाला मिळालं. आता धनंजय मुंडे हे नवे कृषी मंत्री असतील, तर धर्मराम बाबा आत्राम हे राज्याचे नवे अन्न व औषध प्रशासन मंत्री असतील. नव्या फेरबदलामध्ये अब्दुल सत्तार यांच्या वाट्याला अल्पसंख्याक विकास, अवकाश व पणन खातं देण्यात आलंय, तर संजय राठोड यांच्याकडे मृदू व जलसंधारण खातं देण्यात आलंय. काही महिन्यांपासून सत्तार चांगलेच वादात सापडले होते. कृषी खात्यातील अनागोंदीमुळे त्यांचे खाते काढून घेण्यासाठी मोठा दबाव वाढला होता. शिवाय भाजपने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडील कृषी खाते काढून राष्ट्रवादीला दिले असल्याचं बोललं जातंय. तर दिलीप वळसे पाटील यांना महत्त्वाचं मानलं जाणारं सहकार खातंही देण्यात आलंय. महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार विकास निधी देत नसल्याचं कारण देत शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांकडे अर्थ खातं जाऊ नये म्हणून शिंदेंच्या आमदारांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान शिंदेंसह काही आमदारांची हमरीतुमरी देखील झाल्याची चर्चा होती. परंतु आज अखेर शिंदेंच्या आमदारांना नमतं घ्यावं लागलं हे जाणून घेऊ याची 4 महत्त्वाची कारणं आहेत. काय आहेत ही 4 कारणं हे आपण पाहू. येथील पहिलं कारण म्हणजे अजित पवार आणि राष्ट्रवादीचा गट फुटल्याचा सर्वाधिक फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे. अजित पवार यांना फोडण्याची एकच चाल खेळून भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले. भाजपने महाविकास आघाडीला कमकुवत केलंय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पर्याय निर्माण केलाय. दुसरं म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची स्थिती अजून बळकट केली. मागच्या वर्षी शिंदे गट शिवसेनेतून बाहेर फुटला होता, यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि एक गट फुटला. या दोन्ही बंडामध्ये एक फरक आहे. शिवसेनेमध्ये फूट पडली पण त्याचा महाविकास आघाडीवर खूप परिणाम झाला नाही. महाविकास आघाडी कमकुवत अजिबात झाली नाही, त्याचा फटका भाजपच्या मिशन 45 बसत होता. भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं होतं. शिंदेगट सोबत येऊनही उद्दिष्ट साध्य होईल अशी परिस्थिती नव्हती. अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी निश्चित कमकुवत झाली आहे. त्याचा फायदा भाजपला महाराष्ट्राच्या अन्य भागात होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत स्थिती असलेल्या 11 लोकसभा मतदारसंघात भाजपला याचा फायदा होईल. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघात एक पूर्ण वेगळा राष्ट्रवादीला मानणारा मतदार आहे. त्यांच्या नेत्यांना सोबत घेतल्यामुळे
तिथे महाविकास आघाडीला फटका बसेल. पश्चिम मराठीतील काही जिल्ह्यांमध्ये भाजपचा या निमित्ताने प्रवेश होईल असंही एक भाजपचा नेता सांगत आहे. तिसरं म्हणजे अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याने भाजपकडे एकनाथ शिंदे यांना एक नवीन पर्याय तयार झाला आहे. त्यामुळे सरकारला आता कुठलाही धोका राहणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एकनाथ शिंदे भाजपसोबत आल्यानंतर म्हणावा तितका परिणाम होत नव्हता, म्हणजे फायदा दिसतच नव्हता. मागच्या महिन्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याची कल्पनासुद्धा दिली होती. हिंदुस्थान टाइम्सने याचे वृत्तसुद्धा दिलं आहे. याचाच अर्थ भाजपला मास फेस हवा होता. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व हे ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले. नगरविकास खात्याचे मंत्री असतानासुद्धा त्यांना महाराष्ट्रभर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली नाही. याच्या उलट अजित पवार यांच्या बाबतीत सांध्यापासून बांध्यापर्यंत कार्यकर्त्यांचा गोतावळा करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि हेच भाजपला हवे आहे. चौथे म्हणजे काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली. एकनाथ शिंदे यांना त्या जाहिरातीमधून श्रेय दिलं गेलं. त्यावरून दोन्ही पक्षामध्ये मतभेदाची दरी रुंदावली होती. आता भाजपकडे अजित पवार यांच्या रूपाने पर्याय उपलब्ध आहे. अजित पवार यांच्या मर्जीप्रमाणे खातेवाटप करून त्यांना ताकद देऊन लोकसभेचे गणित साध्य करायचे आहे अशी भाजपची खेळी आहे. खाती तुम्ही घ्या, मात्र लोकसभा किंवा विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय भाजप आपल्या मर्जीप्रमाणे घेईल असाही एक अलिखित करार तर झाला नाही ना. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गटाला मिळालेल्या खात्यांचे स्वतःचे काही बजेट असतेच. याशिवाय काही खाती थेट जनतेशी संबंधित आहेत, त्यामुळे त्याचा पक्षवाढीसाठी मोठा फायदा होऊ शकतो असा अजित पवार गटाचा होरा आहे. सत्तेच्या सारीपाटात गरज नसतानाही अजित पवार यांची एंट्री देवेंद्र फडणवीस यांनी करून घेतली. एकीकडे अजित पवार यांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाने विरोध केला. अजित पवारांमुळे भाजपचे अनेक आमदार नाराज, पण शिंदेंच्या आमदारांसारखे ते उघड बोलत नाहीत इतकेच. शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते. काही स्वतःहून आपणच मंत्री होणार असल्याचे सांगत होते. काही जण आपल्याला मुख्यमंत्र्यांचा फोन आणण्याचाही दावा करत होते. मात्र खातेवाटपामध्ये शिंदे गटाला विशेष काही मिळालेले दिसत नाही. त्यामुळे अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते म्हणून आम्ही शिवसेना सोडली असे सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा पुढील प्रवास कसा असेल? दादा निधीच देत नव्हते त्यामुळे आम्हाला मतदारसंघात फिरणे अवघड झाले होते अशी ओरड करणारे शिंदे गटाचे आमदार काय पवित्रा घेतील? आगामी काळात यावरून ट्रिपल इंजिन सरकारमध्ये बिघाड निर्माण होईल का? याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.